शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यंदा साखर निर्यात कोटा अदला बदल योजनेअंतर्गत 5 जानेवारी अखेर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना प्रीमियम पोटी तब्बल 900 कोटी रुपये उत्तरेकडील राज्यातील कारखान्यांना द्यावे लागले. केंद्र सरकारनं खुलं निर्यात धोरण न स्वीकारल्यानं राज्यातील कारखान्यांना हा आर्थिक फटका बसलाय. हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर कोटा अदलाबदल योजनेअंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखान्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कारखान्यांचा निर्यात कोटा घेतलाय. या बदल्यात स्वतःचा स्थानिक कोटा त्या भागातील कारखान्यांना दिलाय. याशिवाय प्रीमियम म्हणून टनास 2,250 ते 8,500 रुपये कारखान्यांना देण्यात आले आहेत. योजनेची मुदत 5 जानेवारी रोजी संपली आहे. या कालावधीत सुमारे 15 लाख टनांचे कोटा देवाणघेवाण करार झाली आहेत. निर्यात कोटा जाहीर होण्याआधी महाराष्ट्रातील कारखान्यांनी कोटा मुक्त धोरण जाहीर करावं अशी मागणी केली होती, परंतु याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारनं कोटा पद्धत जाहीर केली. योजनेत कोटा अदलाबदलीचा पर्याय दिला. याचा फायदा उत्तरेकडील कारखान्यांनी उचललाय. कारखान्यांना दिलेली मुदत आता संपली आहे, पण प्रीमियममुळे उत्तरेकडील राज्यांना जास्त फायदा झालाय अशी प्रतिक्रिया साखर निर्यातदार अभिजित घोरपडे यांनी दिली आहे. ते नेमकं काय म्हणतात तेच पाहूया. साखरेचे करार वेगात झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही दर चांगले आहेत. स्थानिकला दर आणि मागणी कमी असल्यानं दक्षिणेकडील राज्यांनी निर्यातीला प्राधान्य दिलं, पण प्रीमियममुळे उत्तरेकडील राज्यांनाच जास्त फायदा झाला. या कालावधीत प्रीमियमचे मोठे व्यवहार झाले. हे व्यवहार साखर कारखानदारीच्या इतिहासात उच्चांकी असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात स्थानिक अथवा बाहेरील देशात साखर न जाताही उत्तरेकडील राज्यांना ही रक्कम मिळाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखान्यांना निर्यातून मिळणाऱ्या रकमेवरच समाधान मानावं लागलं. यंदा दिलेल्या मुदती अगोदरच कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिलं. सोमालिया, संयुक्त अरब अमिराती या देशांनी भारतीय साखरेला मोठी पसंती दाखवली. बांगलादेश, सुदानमध्ये ही चांगली साखर निर्यात झाली. कोट्या इतके करार जवळजवळ झाले आहेत. प्रत्यक्षात साखर पाठवायची प्रक्रिया वेगात सुरू आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.